तर हिरड्यांचे बेसिकली मेनली तीन चार रोग असतात. त्याच्यातले मी फक्त मेनली महत्वाचे तेवढंच सांगतो आहे. एक असतो झेंजिवायटिस, याच्यामध्ये तुमचा जो गम्स आहे ते असे रेड होतात, सोलन होतात, सूज येतं त्याच्यावर आणि तुमच्या हृदयातून रक्त पण येतो, याला आम्ही झेंजिवायटिस म्हणतो. आणि हे झेंजिवायटिस अर्ली स्टेज जर तुम्ही याला ट्रीटमेंट नाही घेतली तर मग याचा रूपांतर पेरिओडॉन्टायटिस मध्ये होतं. तर पेरिओडॉन्टायटिस म्हणजे काय? पेरिओ म्हणजे सराउंडिंग, डॉन्टायटिस म्हणजे दात, म्हणजे दातांच्या आजूभोवती जे काही आपले आवरण असतात जसं हिरड्या, बोन, पेरिओडॉन्टल लिगामेंट म्हणतो आम्ही त्यांना, तर हे सगळ्यांना त्याला आपण म्हणजे तुमचं झिंजिवायटिसचं रूपांतर परत सिव्हिअर फॉर्म मध्ये होतं आणि दात हळूहळू करत हलायला सुद्धा लागू शकतो. याला आपण म्हणतो पेरिओडॉन्टायटिस. बरेच वेळच्यातून रक्तस्राव पण, म्हणजे रक्तस्राव तर होतोच, पस पण येतो, त्याला आम्ही म्हणतो हिरड्यांचा म्हणून पस निघणे, म्हणजे पेरिडॉन्टल ऍप्सेस म्हणतो आम्ही त्याला, पस निघणे. परत काही काही पद्धतीमध्ये, काही काही रोगांमध्ये तुमचं ट्युमर पण येतो, कॅन्सर पण होऊ शकतो हिरड्यांचा. हे म्हणजे महत्वाचे गम डिसीजेस आहेत. हा 40-50% लोकांना हा आजार असतो, पण अनफॉर्च्युनेटली लोकांना माहीतच नसतं की हा आपल्याला हिरड्यांचा आजार आहे. दातातून रक्त येणं ही सगळ्यात प्राथमिक त्याची लक्षणं आहे, पण पेशंट ब्रशिंग करणं सोडतो आणि म्हणतो की मला ब्रशिंग केल्यामुळे रक्त होतं, पण रक्त येणे हा सगळ्यात पहिले लक्षण आहे, तुम्हाला गमचा आजार आहे. झिंजिवायटिस, पेरिओडॉन्टायटिस, ऍप्सेस होणे किंवा हिरड्यांचा ट्युमर होणे, कॅन्सर होणे, हे महत्वाचे बिमारी आहेत. हिरड्यांचे जे महत्वाचे लक्षण आहेत ते आहे दातातून रक्त येणे, दातात तोंडातून दुर्गंधी येणे, दात हळूहळू हलायला लागणे, त्याच्यातून रक्तात म्हणजे हिरड्यातून पू येणे, पस येणे, हे महत्वाची लक्षणं मानलेली आहेत. हिरड्यांचा रोग जो आहे हा मुख्यतः दातांची काळजी न घेतल्यामुळे, दात व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे सगळ्यात जास्त उद्भवतो. पण दातांचं, हिरड्यांचे जे रोग आहे ते महत्वाचे काही आपल्या सिस्टमिक डिसीज सोबत पण लिंक झालेले आहेत. जसे तुमच्या डायबिटीजमुळे प्लस तुमचं डायबिटीज, हार्टचे काही प्रॉब्लेम्स, प्रेग्नेन्सी, हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस, स्मोकिंग, ड्रिंक्स घेणे, अल्कोहोल घेणे, याच्यासोबत पण लिंक झालेले आहे. माझ्या मते ज्या क्षणाला पेशंटला असं वाटतं की त्याच्या तोंडातून रक्त येत आहे, तर ब्रशिंग बंद न करता सरळ तुम्ही दंतचिकित्सकांकडून जाऊन भेटणे खूप आवश्यक आहे. अर्ली स्टेजमध्ये उपचार करणे खूप सिम्पल आहे, खूप सोपे आहे. जस्ट तुमच्या दंतचिकित्सकाकडून दातांची, जसं आपण मागे डिस्कस केलं की स्केलिंग करणं, स्केलिंग केल्यामुळे तुमचे हिरड्यांचे रोग आपोआपच दूर होतात इनिशियल स्टेजमध्ये. म्हणजे खूप मोठं काही ट्रीटमेंट लागत नाही, हार्डली दंतचिकित्सक एक किंवा दोन सेटिंगमध्ये तुमचे दात व्यवस्थित स्वच्छ करून देतात, ज्याला आपण स्केलिंग म्हणतो. जेव्हा हिरड्यांचे रोग खूप सिव्हिअर फॉर्मला जातात मग आपल्याला दुसऱ्या ट्रीटमेंटकडे जावं लागतं, जसं क्युरेटाज म्हणतो आम्ही, म्हणजे हिरड्यांची जी डिसीज पार्ट आहे तो सगळा काढावा लागतो, त्याला आम्ही क्युरेटाज म्हणतो, रूट प्लॅनिंग म्हणतो, आणि सिव्हिअर केसेसमध्ये फ्लॅप सर्जरीज किंवा दात पण काढावा लागू शकतो. जसं मी म्हटलं की रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा, म्हणजे सकाळी उठल्यावर आणि झोपण्याच्या पूर्वी दोन वेळा व्यवस्थित दात स्वच्छ केले तर आपण घर बसल्या बसल्या हिरड्यांचे रोग टाळू शकतो. प्लस आपण आपलं खाणं व्यवस्थित हवं, म्हणजे बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो, सगळे व्हिटॅमिन्स, न्यूट्रिशन सगळे आपल्याला मिळाले पाहिजे. दातांची, हिरड्यांची थोडीशी मसाज करायला हवी, म्हणजे एका आपल्या फ्रंट फिंगर मधून आपण सगळ्या हिरड्यांचं एक मसाज करायला हवे.
डाएट व्यवस्थित घ्यायला पाहिजे, स्मोकिंग नाही करायला पाहिजे, अल्कोहोल वगैरे घ्यायला नको, याच्यामुळे आपण दातांची व्यवस्थितपणे काळजी घेऊ शकतो.